निवडणुका येतात जातात, पण नांदगाव खंडेश्वर शहरातील समस्या मात्र तशाच राहतात. म्हणूनच नांदगाव खंडेश्वर शहर आज इतर तालुक्याच्या मानाने मागासलेले आहे. शहरामध्ये सध्या कचरा डेपो, पाणी प्रश्न, नमुना 8 अ, घरकुल इत्यादी अनेक समस्या भेडसावत आहे. शहरातील शेकडो जनता 15 ते 25 वर्षापासून वास्तव्य करीत आहे, पण अजून सुद्धा त्यांच्याकडे नमुना 8 अ नाही, त्यामुळे त्यांना घरकुल मिळालेले नाही. नियमानुसार त्यांचे अतिक्रमण नियमाकुल व्हावे याकरिता भूमी अभिलेख कडून त्यांच्या जागेची मोजणी 7 ते 8 महिने अगोदर करण्यात आली होती, पण अद्यापही त्यांच्या जागेची मोजणी शीट भूमी अभिलेख कार्यालयाकडून तयार करण्यात आलेली नाही. तसेच शहरामध्ये पाण्याचा प्रश्न बिकट आहे. पाण्याची उपलब्धता असून सुद्धा शहराला पाणी पुरवठा दर 7 ते 10 दिवसात केला जातो, त्यामुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जनतेच्या याच समस्येचे निराकरण व्हावे याकरिता संघर्ष युवा संघटनेने शेकडो जनतेच्या माध्यमातून नगरपंचायत आणि भूमी अभिलेख कार्यालयाला निवेदन दिले. यावेळी भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक यांनी 10 ते 15 दिवसात अतिक्रमण धारकाची मोजणी शीट तयार करण्याचे आश्वासन दिले. तसेच शहरातील पाणी प्रश्न सुटावा याकरिता संघर्ष युवा संघटनेने काही उपाययोजना सदर निवेदनात नगरपंचायतला सुचवून त्यांचे इन्स्ट्रुमेंट तयार करण्याची विनंती केलेली आहे. यावेळी संघर्षाचे दिनेश शेडके, रुपेश भोयर, सुनील सूर्यवंशी, मंगेश देवडे, आशिष खंडार तसेच शहरातील शेकडो नागरिक यावेळी उपस्थित होते. आम्हाला 8-8, 15-15 दिवस नळ सोडत नाही, आणि इथं आलोय नगरपंचायत मध्ये आम्ही, तर आम्हाला ती सांगते की जा आम्ही सोडलं नळ, मग अशी फसवणूक नका का करता बा, तुम्ही नळ सोडत नाही बरोबर, पाणी भेटत नाही. हप्त्यातून जर तुम्ही 3 दिवसात 4 दिवसात नळ सोडले तर आम्हाला सगळ्याला पाणी भेटते. काही लोक लढते, काही लोक हसते, काही लोकांना पाणी भेटते, काही लोकांना पाणी भेटत नाही. मग नेहमी दरवर्षी आम्ही ह्याच कार्यक्रम करतो. दरवर्षी तुम्ही आम्हाला आश्वासन देताय का नाही तुमचं सुधारणा करते? कधी करता सुधारणा? पाईपलाईन देऊन राहिली तुम्ही तर आम्हाला एक अशी दत्त टेकडीसाठी स्पेशल पाईपलाईन द्या, कारण का आम्हाला कोणी लढलं नाही पाहिजे, कोणी हसला, सगळेच हसले पाहिजे. 24 तासाचा एक स्टॅम्प नाही दिला, सगळीकडे पाहतोय जागोजागी स्टॅम्प आहे, 2-4 घराच्या नंतर स्टॅम्प. आणि आमच्या इथंच का नाही बरं, कोणती सुविधा नाही आमच्या इकडे पाण्याची? हाय, विरा तर लागू शकत नाही, बोर तर लागू शकत नाही. मग आम्हाला 24 तासाचा तुम्ही स्टॅम्प देत काऊन नाही बा? कारण आमच्याकडे पाण्याची खूप समस्या आहे. तसं आमचे घर पट्टे आम्हाला घरकुल नाही देऊन राहिले. चांगल्या चांगल्या लोकांना तुम्ही घरकुल देऊन राहिले, आम्ही दिलं नाही घरकुल होऊन राहिले. आम्ही गरीब लोक गरीबच राहून राहिले, आम्ही का झोपीतच राहतो काय? आमची सुधारणा करायचं नाही का तुम्ही लोकांना? तुमच्या लोकांची काम आहे आमच्या इकडे येऊन पाहायचं का नळ किती दिवसांनी येते, पाईप फुटले आहे, पाणी येत नाही, काही लोकांना पाणी भेटते, काही लोकांना पाणी भेटत नाही, काही लोक लढतेत. मग तुम्ही इथं काय करता? तुम्ही आम्हाला एक जनरल नळ द्या आणि आमचे पट्टे आमचे घरकुल याच 2022 मध्ये कम्प्लीट झाली पाहिजे अशी मी विनंती करते की आमच्याले घरकुल आणि नळ 24 तासाचा नळ आम्हाला एक तर दत्त टेकडीवर पाहिजे. आज नगर पंचायत कार्यालय आणि भूमी अभिलेख कार्यालयासमोर नांदगाव शहरातील शेकडो जनता इथं उपस्थित झालेली आहे. त्यांची मागणी एकच आहे की आमची जागा मोजून जवळपास 8 महिने झालेल्या आहे, तरी आमच्या जागेची मोजणी सीट अजून तयार झालेली नाही. मोजणी सीट तयार झालेली नाही म्हणून त्यांना 8 मिळत नाही आहे, 8 मिळत नाही आहे म्हणून घरकुल त्यांना मिळेल असं झालं. त्यांची एकच मागणी आहे की लवकरात लवकर ही मोजणी सीट तयार करून सुधारित प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवले. तसेच नांदगाव शहरामध्ये सध्या बिकट पाणी प्रश्न उद्भवलेला आहे, ज्यामुळे 10 दिवसानंतर पाणी पुरवठा होतो. त्यासाठी सुद्धा शेकडो महिला इथं उपस्थित झालेल्या आहेत की पाणी पुरवठा सुधारित होण्यासाठी, दिवसाआड होण्यासाठी त्यांनी काही सूचना केलेल्या आहेत. संघर्ष युवा संघटनेच्या वतीने त्या सूचनाचं पालन करून नवीन पाईपलाईन असो की नवीन जलशुद्धीकरण केंद्र असो. उत्तम ब्राह्मणवाडे, उमेश चव्हाण, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर.